आणि शिंदे विरुद्ध शिवसेना या संघर्षामध्ये आज महत्वाच्या आणखी घडचाली घडत आहेत ते म्हणजे दिल्लीमध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे एकनाथ शिंदे सुद्धा दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत शिवसेनेचे नेते सध्या आपले आपले अप, प्रतिनिधी प्रशांत कदम यांच्यासोबत आहेत प्रशांत त्यांच्याशी संवाद साधत आहेत विनायक राऊत आहेत प्रशांत सोबत प्रशांत कविता दिवस महत्वाचा आहे शिवसेनेच्या खासदारांचं नेमकं काय होतं हे बघावं लागेल माजी केंद्रीय मंत्री आणि लोकसभेतले खासदार अरविंद सावंत आता माझ्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यात मध्ये ते असं म्हणाले की शिवसेनेपेक्षा शरद पवार महत्त्वाच्या आहेत का आणि उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे काय तुमची प्रतिक्रिया मला वाटतं त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्यांची वागणूक आणि त्यांचं वर्तणूक दोन्ही गेल्या संबंध दोन दोन अडीच वर्षात ज्या दिवशी आदरणीय उद्धवजी साहेबांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्या दिवसापासून कालपर्यंत त्यांनी त्यांनी अवाक्षर काढलं नाही मधल्या काळात काही बोलले असतील पण फारसं सिरियस नाही आणि बोलले एकच की मी मरे मरेपर्यंत शिवसेने बरोबर आहे एवढं वाक्य माझ्या लक्षात आहे मात्र पण mm. त्यांनी कधी या अडीच वर्षात मातोशीत पाऊल ठेवलं होतं का विचार पाहिलं त्यांना mm. की एखादी गोष्ट बरोबर होत नाहीये शिवसेना नेता म्हणून तुमची काहीतरी जबाबदारी होती नैतिक जबाबदारी होती तुम्ही फिरकला नाही अभिनंदन सुद्धा केलं नाही हो नाही केलं ना विचारायचं त्याने दाखवा फोटो आले होते साहेबांचं अभिनंदन करायला इतक्या कुपमंडक वृत्तीची आहे ती स्वयंकेंद्रित माणसं येते ही कधीच तशी मोठ्या बाणाची नव्हती ती आजही नाही आहेत आज खरं तर पक्ष अडचणीचं आहे वंदनीय शिवसेना प्रमुखाने तुम्हाला काय नाही दिलं सांगावं त्यांनी तुम्ही विधानसभेत पडलात निवडणुकीत त्या जनतेने तुम्हाला पराभूत केलं होतं खेडच्या विसरू नका ते केल्यानंतर तुम्ही शिवसेना प्रमुखांना आणि सगळ्यांना आग्रह केला की आमचं पुनर्सन करा त्या दरम्यानची वर्तमानपत्र आपण काढून पहा यांचं राष्ट्रवादीचं साठवलोट सुरू झालं होतं आणि तो त्यांनी प्रयत्न सुरू केला होता तो लक्षात येतात पक्षानं काळजी घेतली आणि मग पुनर्सन करा तो खेडमधून पराभूत झाले पुनर्सन तू केलं मुंबई महानगरपालिकेच्या सदस्यांकडनं लोकल बॉडी याला म्हणतो आपण त्यातून विधान परिषदेवरची मंडळी जातात त्यामध्ये त्यांना शिवसैनिकाला बाजूला करून त्यांना तिकीट दिलं आणि मग त्यांना विधान परिषदेवर आमदार आणलं अंदा। मग ते अंद्या आणल्यानंतर सुद्धा तुमचं समाधान होत नाही का कसं विसरता तुम्ही भाई। तुम्ही आता म्हणालात की त्यांचं राष्ट्रवादी सोबत लोटं सुरू होतं आज तेच असा आरोप करतायत की उद्धव ठाकरे हे शिवसेना सोडायला तयार आहेत पण पवारांना सोडत नाही हे असं आहे मुळात शरद पवार साहेब असू द्या किंवा काँग्रेस असू द्या शिवसेना सुरुवातीपासून विरोध विरोधात होती नवीन काय त्याच्यामध्ये होतं पण कडाडून टीका करताना मैत्री जपत होते वंदनीय शिवसेना प्रमुख म्हणजे mm. अजूनही आठवण येते मला की जेव्हा सुप्रियाताई उभ्या राहिल्या होत्या mm. लोकसभेला mm. तेव्हा आदरणीय वंदनीय शिवसेना आणि शरद पवार साहेबांना फोन केला होता आणि म्हणा काय रे त्यांना ते बाबू म्हणतात mm. शरद बाबू असं ते उच्चार करायचे शरद बाबू तुम्ही काय सुप्रियांना उभं करताय काय मैत्री असते बघा माझा उमेदवार देणार नाही सुप्रिया आमच्या विरोध तुमच्या विरोधात सुप्रियाच्या विरोधात शिवसेनेचा उमेदवार देणार नाही त्यांनी मागितलं नव्हतं लढाई सुरूच होती राजकीय माणूस की किती पलीकडची होती ती लक्षात घ्या मैत्री किती पलीकडची होती हे यांना काय माहितीये तेव्हा नाही विरोध केलात ना 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 तुम्ही पवारसाहेबांना भेटू नका बरं एवढं पवारसाहेबांबद्दल तुमच्या मनामध्ये जर काही जहाल विष असेल तर मग या सगळ्यांनी सुद्धा म्हणजे माझा या सगळ्यांना प्रश्न आहे mm. याच एकनाथ शिंदेनी यांचं बीजेपी बरोबर भी जमलं होतं का हो mm. चांगलं दोन हजार चौदाला युती तोडली ती कोणी तोडली आम्ही mm. म्हणजे लोकसभेला तुम्ही एकत्र चौ चाव विधानसभा आल्यावर तुम्हाला चेपून काढायचं mm. ते काढण्याचा प्रयत्न झाला युती तुटली वंदनीय शिवसेना प्रमुखांचे आशीर्वादन एकट्या उद्धवजींच्या नेतृत्वावर सगळे सोडून गेले होते फक्त शिवसैनिक होते बरोबर त्रेसष्ट आमदार निवडून आणले त्या त्रेसष्ट आमदारांचा विरोधी पक्ष नेता पुन्हा एकनाथ शिंदेनंच केलं mm. होतं पण घालमेल झाली कधी एकदा जातो त्यांना आवडलं नव्हतं इतक्या कटूत बाहेर आल्यानंतर नाही पण घ्या नैसर्गिक मैत्री तेही तिकडनं टाकत राहतात काहीतरी हे इकडनं न शेपटे हलवतात आणि मग ह्याच्यात त्यांना झालं की करा आणि मग शेवटी ते सरकार आलं त्या सरकारमध्ये पण यांना मंत्री केलं होतं ना रामदास कदम पण मंत्री होते ना तुमचा काय पराक्रम होता त्या सगळ्या करण्यामध्ये आता हे सांगावं त्यांनी मग हे सगळं केल्यानंतर दोन हजार एकोणीसला पुन्हा त्या दरम्यान म्हणजे जेव्हा आम्ही विरोधी पक्ष नेते आणि मग पुन्हा नैसर्गिक ह्यांची मैत्री त्या मैत्रीतून झालेलं सरकार त्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे आणि त्या एकनाथ शिंदेनी त्या दरम्यान डोमिनीच्या निवडणूक उल्हा डोमिनी कल्याणच्या नि महानगरपालिकेच्या निवडणूक जाहीरवास व्यासपीठावर जायचं ना साहेब यांच्यासोबत मला जमणार नाही ह्यांच्या मांडीला मांडी लावून मी बसू शकत नाही हे ज्या फार छळतायत लोकांना त्रास देत आहेत काम होत नाहीत हे सांगणारे तुम्हीच ना एकनाथ शिंदे मग तेव्हा भाजप वाईट म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा म्हणाल तसं तसं वागायचं मग तेव्हा भाजप वाईट आता राष्ट्रवादी वाईट तुमचं कोणावर जमतं ते सांगून टाका ना आणि मग इथं आल्यानंतर साहेब नाही जायचं राहू असे आम्ही विरोधी पक्षात नहीं, नहीं। सत्ता तुम्हाला फार प्यारी आहे बाबा ती तिथेही दिसली इथंही दिसते इकडे पण सुरू तयारी झाली आहे बारा खासदार सोबत असल्याचा दावा केला जातोय लोकसभा अध्यक्षांना पत्र देणार अशी सुद्धा एक चर्चा होती सकाळची वेळ मागितली होती पण अद्याप पत्र गेलेलं नाहीये वेदनादायकच आहे ना शेवटी कठीण समय कोण काम येतो कोण तुम्ही काय आमची ओळख कोण अरविंद सावंत त्याला जय महाराष्ट्र लोक करतात तो वंदनीय माझ्या वडिलांचा गणपतरावांचा मुलगा म्हणून निव्वळ नाही करत ते वंदनीय शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक आहे म्हणून जय महाराष्ट्र करतात कोण नव्हतात तुम्ही नगरसेवक झालात आमदार झालात मंत्री झालात विरोधी पक्षनेते झालात सगळं दिलं तुम्हाला ज्यांनी तुम्हाला इतकं मोठं केलं ते एवढ्या गोष्टीसाठी तुम्ही ताबडतोब तिकडं सोडून जाता ज्यांनी तुम्हाला उभारलं मोठं केलं ते कोण खासदार तुमचा मुलगा आहे समजा त्याची काय ओळख तुमचा मुलगा म्हणून शिवसैनिक का राबले त्याच्या विजयासाठी पण लोकसभेत नवीन गटनेता नेमण्याचा त्यांचा प्रयत्न यशस्वी मला वाटतं पुन्हा एकदा सांगतो की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या या संदर्भातले केस आहे अशा प्रकारे नेमता येत नाही ही पहिली गोष्ट लक्षात ठेव मूळ पक्ष ते आत्तासुद्धा मी ते घटनेच्या आर्टिकल मधील पॅरा दोनमधील एक एक हे कलम स्पष्ट सांगतं की तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर तुम्ही दोन तृतीयांश असलात तर तुम्हाला बाहेर पडता येतं कमी असलं तर नाही म्हणून हे सगळं उलता फालत करून ह्याला ब्लॅकमेल कर त्याला दम दे ह्याला ईडीचा फोन कर त्याला मुख्यमंत्र्यांचा फोन कर माजी मुख्यमंत्र्यांचा फोन हे सगळ्यांचे फोन त्यांना येतात आणि कोण बँक चालवतो कोण काय चालवतो त्या प्रत्येकाला घाबरवलं जातंय आणि तुमच्या बाबतीत काय असा प्रयत्न झाला हा तुमच्या बाबतीत मला नाही कोणाचे फोन आले येणार पण धाडस पण नाही करू शकणार आम्ही जगू तर शिवसेने बरो आणि मरू तर शिवसेनेसाठी असले आम्ही वेळे शिवसैनिक आमचा आम मला मला एक प्रश्न नेहमी वाटतो माझ्या आत्म्याला विचार मी विचारतो कोड़, मी कोण मला कोणी ओळख दिली एवढं जरी तुमच्या मनात आलं ना तरी लक्षात येईल तुम्ही आज जी ज्याचा बाजार मांडलाय ती ओळखच तुम्हाला मुळात शिवसेनेने दिली आहे ना त्या पदावर असं तर तुमची काय हिंमत झालीस हे करायची ते पद कोणी दिलं तुम्हाला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिलं ना तुमच्यावर विश्वास टाकला किंवा अतिविश्वास टाकला आणि त्या अतिविश्वासाचा तुम्ही गैरफायदा घेतला तेही ते आजारी असताना याच्यासारखी निंदाव्यजनक गोष्ट नाही काल रात्री मुख्यमंत्री दाखल झालेले आहेत आता बारा वाजत आलेले आहेत जवळपास अजूनही पत्र जे आहे ते पोहोचलेलं नाहीये काय तुम्हाला काय मला वाटतं त्याच्यात सुद्धा जी मंडळी गेली ती काय मनापासून गेलीत का त्यांची लाईट एस का मग सांगतील तुम्हाला की काय झालंय मग मी का गेलो असं प्रत्येकाला विचारा कळेल ना काय पराक्रम आहेत किंवा काय दुःख आहेत किंवा काय वेदना आहेत आपोआप कळेल ना त्यांचा मग वेगळी स्टोरी माझ्यावर सगळे ईडीचे फोन जातात माझी मुख्यमंत्र्यांचे फोन जातात अरे जी तुमची ती काय आहे त्याच काय जरा कस झालं प्रशांत अर्ध घाबरला चला या इकडं सुरू आहेत प्रयत्न त्यासाठीच सगळे त्यामुळेच सगळे गेलेत एकही नाही सांगू शकणार असा एक माझ्या काही गडबड नाही म्हणून मी गेलो नाही मला कोणाचा फोन नाही आला म्हणून मी गेलो नाही फोन का आले तुम्हाला फोन तुम्हालाच का आले बाकीच्या का नाहीत कडवट असतील त्याला नाही जाणार फोन तुम्ही नव्हता म्हणून तुम्हाला फोन येतात उपराष्ट्रपती पदाचा जो अर्ज भरला गेला त्यावेळी शिवसेनेच्या वतीनं संजय राऊत त्या ठिकाणी उपस्थित होते राष्ट्रपती पदाच्या वेळी वेगळी भूमिका शिवसेनेने घेतलेली होती उपराष्ट्रपती पदाच्या वेळी शिवसेना यांच्या पाठीशी असणार मार्गर टाळवा मला वाटत तेव्हा सुद्धा काही खासदारांचा असाच एक प्रयत्न सुरू होता की कुठून तरी अडकवायचं म्हणजे आपल्या पक्षाच्या प्रमुखाला आपण जाऊन एखादी विनंती करणं किंवा एखादा विचार आला तर सांगणंही परत ठीक आहे तो वर्तमानपत्रात व्हायरल करतो मी अशी मागणी केल्याचा अर्थ असा होतो की पक्षाला अडचणीत आणण्याचे कार्यक्रम सुरू झाले होते मुर्मूंच्या बाबतीतला विषय असा होता तो मला असं वाटतं की आम्ही आत्ता का कौतुक केलं नाही शिवसेनेचं जर यांना एवढं आदिवासी आहे महिला आहे एवढा जर त्यांना कळवळ आहे तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं नंदुरबारमधल्या एका गमशा नावाच्या आदिवासीला उमेदवार दिली त्याला निवडून आणलं ते निवडून आणलेलं तुम्हाला का नाही दिसलं तेव्हा का नाही वाटलं रे आदिवासीचा कोणी अरे वा शिवसेनेनं आदिवासी माणसाला आमदार केला नाही बोललत ना आता आदिवासी म्हणून तुम्ही मुद्दाम ढोल बडवलात आणि महिला आणि आदिवासी बिचारा त्या समाजाची एक महिला जाते आणि शिवसेनेनं असं वैयक्त निर्णय अशा प्रकारचे निर्णय पूर्वी घेतले जे जे योग्य वाटलं ते केलं उदाहरणार्थ प्रतिभा ते पाटील आम्ही युतीत होतो आम्ही प्रतिभा ते पाटील यांना दिला पहिली मराठी महिला महाराष्ट्राची ती त्या जर आमच्या राष्ट्रपतीवर त्याचा अभिमान वाटला दिलं आम्ही प्रणव मुखर्जींना दिलं का ते एक विद्वान माणूस या देशाला अशा प्रकारचे राष्ट्र ज्याचं प्रचंड मोठा अनुभव आणि विद्वत्ता असं प्रणव मुखर्जींच्या बाबतीत होतं प्रणव मुखर्जी आता बरोबर दिलं पक्षाने पक्षाचे आदेश पाळून आम्ही मतदान केलं आहे ना उद्धवजींनी हा निर्णय घेतला तुम्ही तुमचं माणी तिथंच त्यांची खरी सुरुवात झाली ती आणि आता पुन्हा या संदर्भातला निर्णय आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी निर्णय घेतील आम्ही त्या मतदान करू तर आ, हे होते अरविंद सावंत आणि रामदास कदम यांनी जे आरोप केलेले होते त्याला सडेतोड उत्तर त्यांनी आपल्या या वक्तव्यातून केलेलं आहे प्रशांत धन्यवाद या संवादाबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट